नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आतापर्यंत देखील आरोग्य विभागामार्फत ॲडमिट कार्ड मिळालेले नाही आणि ॲडमिट कार्ड मिळण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो या अधिकृत संकेतस्थळाला तुम्हाला व्हिजिट द्यायची आहे या अधिकृत संकेतस्थळाला व्हिजिट दिल्यानंतर तुमच्या समक्ष हा पेज ओपन होत आहे इथे तुम्हाला प्रवेशपत्र कशाप्रकारे प्राप्त करता येईल याबाबत सूचना दिलेल्या आहेत तर तुम्हाला प्रवेशपत्र एकतर तुमच्या ईमेल आय डीवर आलेले असेल किंवा इथे तुम्हाला ग्रुप सीसाठी या लिंकवर क्लिक करायचे आहे आणि ग्रुप डीसाठी या लिंकवर क्लिक करायचे आहे ग्रुप डीचे प्रमाणपत्र मॅक्झिमम उमेदवारांना मिळत आहे परंतु ग्रुप सीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेला आहे त्यांचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी काही अडचणी येत आहे आणि यासाठी त्यांच्यासाठी इथे काही महत्त्वपूर्ण आम्ही माहिती तुम्हाला देणार आहे त्याद्वारे सुद्धा तुम्ही तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते ईमेलवर घेऊ शकता तर बघा काय माहिती आहे मित्रांनो ते आपण बघणार आहोत इथे तुम्ही शेवटी शेवटी जा बघा इथे तुम्हाला इथे महत्त्वाची माहिती दिसत आहे हे बघा इथे काय लिहिलेलं आहे इथे लिहिलेलं आहे डिअर कॅन्डिडेट इफ यू आर अनेबल टू डाउनलोड ऑर व्यू युअर ॲडमिट कार्ड देन सेंड अस युअर इन्फॉर्मेशन इन द बिलो मेंशन फॉर्मैट ऐट हेल्थ डेस्क डॉट आरोग्य ऐडमिट कार्ड ऐट द रेट जीमेल डॉट कॉम आते सैम्पल फॉर्मैटसुद्धा है बगा इधे फॉर्मैट दिलला है हा फॉर्मैट है ठीक है हाँ बह फॉर्मैट या फॉर्मॅटवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल या फॉर्मॅटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फाईल मिळणार आहे एक्सेल फाईल ठीक आहे मी ती फाईल आता ओपन करणार आहे तुमच्या समक्ष आणि नंतरची माहिती तुम्हाला सांगणार आहे तो फॉर्म कसा तुम्हाला पाठवायचा आहे याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगेन तर आता हा फॉर्म बघूया आधी बघा मी डाउनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक केलं आहे ॲडमिट कार्ड इन्फॉर्मेशन फॉरमॅट आता मी यावर क्लिक करतो आहे आणि या फॉर्मला मी बघणार आहे आता तर हा फॉर्म समक्ष ओपन झालेला आहे असा फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला त्यांच्या हेल्पडेस्क ईमेल आय डीवर पाठवायचा आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये तुम्हाला युजरनेम एंटर करायचा आहे इथे तुमचं युजरनेम एंटर करायचं आहे या, या, कर 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 या बॉक्समध्ये इथे तुमचं पहिलं नाव इथे तुमचं मधातलं नाव इथे तुमच्या वडिलांचं नाव इथे तुमची डेट ऑफ बर्थ त्यानंतर इथे तुमचं आडनाव त्याचप्रमाणे इथे तुमच्या आईचं नाव इथे तुमचं लिंग इथे तुमची डेट ऑफ बर्थ तुमची डेट ऑफ बर्थ ट्वेंटी नाईन झिरो एट नाईन्टीन नाईन्टी वन अशा फॉर्मॅटमध्ये पाठवायची आहे म्हणजे अशा एक सिलेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथे एंटर आहे त्यानंतर इथे तुम्हाला जर तुमचं नाव बदललेलं नसेल तर नो करायचं नो करायचं आणि नाव बदललेलं असेल तर यस करायचं इथे तुमची जे कॅटेगरी आहे ते लिहायची एस सी एस टी ओबीसी वॉटेवर तुमची कॅटेगरी आहे ते फिल करायचं त्यानंतर बघा इथे खाली खाली इथे काही सूचना दिलेल्या आहेत ते आपण वाचूया इथे दिलेलं आहे बघा इथे काय दिलेलं आहे अटॅच युअर फोटो अँड सिग्नेचर ऑन मेल जो तुम्ही मेल पाठवणार आहे त्यांना त्यांच्या अधिकृत हेल्पडेस्क इमेल आय डीवर त्यामध्ये अटॅच फाईलमध्ये तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचरसुद्धा मित्रांनो अटॅच करायचा आहे आणि त्याचप्रमाणे ही जे फाईल आहे एक्सल हीसुद्धा तुम्हाला तिथे अटॅच करायची आहे म्हणजे अशा टोटल तीन फाईल तुम्हाला अटॅच करायची आहे तुमचे जे फोटो आहे ते जे पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाठवायचे आहे फोटो आणि साईल म्हणजे आणि हा जो फॉर्म आहे हा याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथे लिंक करायचा आहे म्हणजे अशा प्रकारे तीन डॉक्युमेंट तुम्हाला त्यांना द्यायचे आहे प्रोव्हाइड ऑल द अबो इन्फॉर्मेशन म्हणजे वरील या सर्व तक्त्यामध्ये किंवा बॉक्समध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे त्यांच्या अधिकृत हेल्पडेस्क ईमेल आय डीवर पाठवायचे आहे सब्जेक्टमध्ये टाकायचा आहे ॲडमिट कार्ड किंवा टू गेटिंग ॲडमिट कार्ड टू गेटिंग ॲडमिट कार्ड आणि पर्टिक्युलर पोस्टचं नाव टाकायचं आहे जसं ज्युनि फॉर ज्युनियर क्लर्क किंवा जे वॉट तुमची जे पर्टिक्युलर पोस्ट असेल त्या पोस्टचं नाव सब्जेक्टमध्ये टाकायचं आहे आणि थोडं डिस्क्रिप्शनमध्ये थोडी माहिती द्यायची आहे आय एम म्हणजे जे तुमचं पर्टिक्युलर नाव आहे आय एम सो अँड सो त्यानंतर आय हॅड अप्लाईड फॉर पर्टिक्युलर पोस्ट असं काही तिथे लिहायचं आणि थोडंफार तिथं माहिती जे टाकायची आहे ते टाकून घ्यायची आणि तिथे फाईलला ही जी फाईल आहे तुमच्या ईमेल आय डीला अटॅच करून त्यांच्या अधिकृत हेल्पडेस्क आय डीवर तुम्हाला सेंड करायचे ठीक आहे तर हे तुम्ही प्रोसेस करून टाका आणि या अंतर्गत तुम्हाला मिळते का ते बघा अंतर्गत ज नाही मिळालं तर नंतर बघूया आपण काय होऊ शकते परंतु ही एक प्रोसेस आहे त्यांनी सांगितलेली आहे तर तुम्ही हे प्रोसेस फॉलो करून टाका तुम्हाला हा फॉर्म आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल हा एक्सेलमध्येच ओपन करा त्यानंतर याला व्यवस्थित तुम्ही फिल करून घ्या आ, त्यानंतर तुमचं फो फोटो आ है, है, जे फोटो आहे आणि साईन आहे ते सुद्धा व्यवस्थित जे पी जी फॉर्मॅटमध्ये तयार करा आ, जो तुम्ही अप्लिकेशन करताना यूज केलेला होता शक्यतो तोच वापरा तोच वापरायचा आहे तुम्हाला आणि अशा तीन फाईल तुम्हाला अटॅच करायची आहे तुमच्या ईमेलमध्ये अटॅचमध्ये जाऊन तुम्ही अटॅच करून घ्या आणि सेंड करून घ्या त्यांच्या हेल्पडेस्क आय डीवर त्यांचा हेल्पडेस्क आय डी मी तुम्हाला सांगितलेला आहे कोणता आहे तो आता अजून आपण एक वेळा बघून घेऊ हे बघा हे त्याचं संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर इथे त्यांचा हेल्पडेस्क आय डी आहे हां हा त्यांचा हेल्पडेस्क आय डी आहे हेल्पडेस्क डॉट आरोग्या ॲडमिट कार्ड ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर इथे आणि इथून सॅम्पल फॉर्मॅटवर जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तो फॉर्मॅट जो आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि पाठवून द्या शक्यतो so ते तुम्हाला तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते देणार आणि समोर काही प्रॉब्लेम आली कृपया कमेंट्स करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ एम टी सबस्क्राईबर चॅनल टू गेट म्हटेल आणि इतर सर्व माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊन जा तिथे आम्ही सर्व अपडेट तुम्हाला रिगार्डिंग टू ऑल गव्हर्नमेंट जॉब आम्ही देतच असतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ